हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. तुम्ही बघत आहे एम के ऑल न्यूज. तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती 2019 फॉर्म पण चालू झालेलं होतं ना, एंड पण झालेलं आहे मित्रांनो. तर एकूण किती आवेदन अर्ज आलेले आपण ते बघणार आहे. तसेच मित्रांनो, एका जागेसाठी किती फॉर्म आलेले या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते पण सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ स्टार्टपासून एंडपर्यंत बघा. तर एवढं काय मोठं विशेष नाही आहे. तर टोटल किती फॉर्म आले ते या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मित्रांनो. ओके, चला तर आपण चालू करूया. तसेच मित्रांनो, आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर तुम्ही स्क्रीनवर बघू शकता हे मी स्वतः भरलेला फॉर्म आहे मित्रांनो. म्हणजे मी पण पोलीस भरतीला उभारलेला आहे. तर माझा स्वतःचा आय डी आई आहे, सूरज मार्गम माझं नाव आहे. तर तुम्ही इकडं बघू शकता पोलीस कॉन्स्टेबल. तर 181,605 फॉर्म आले होते. तर हे माझं नाव आहे बघा मित्रांनो, सूरज मार्गम. तर इकडं मी राऊंड करते 181,605 फॉर्म. तर मी हे जवळपास सोमवारी म्हणजे एक आठवडा झालेला आहे फॉर्म भरल्या अगोदर. तर एक आठवडा झाल्यानंतर तुम्ही बघू शकता कसल्या प्रकारे म्हणजे जबरदस्त फॉर्म आलेला आहे. तर जेव्हा मी फॉर्म भरलेलो होतो तेव्हा 181,605 फॉर्म होते. ओके, तर एंडिंगला आठवडा असताना मी फॉर्म भरलेला होता. तर लास्ट फॉर्म म्हणून असं एक व्हॉट्सअपवर व्हायरल होत आहे मेसेज, तुम्ही बघू शकता स्क्रीनवर, 866,509. ओके, तर जवळपास ही खरंच असेल बातमी. तर पोलीस भरतीला एवढं फॉर्म येतातच नक्की दरवर्षी. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता तर 866,500 फॉर्म आलेले आहेत. तर लास्ट एक आठवड्यामध्ये जबरदस्त फॉर्म आलेला आहे मित्रांनो. तर आपण याचं कॅल्क्युलेशन करूया. तर ही फॉर्म जे टोटल आपण बघू शकतो पोलीस भरती 3,357 जागा आहेत आणि कारागृहासाठी 93 जागा आहेत. असे दोन्ही जागा मिळून 3,450 जागा होते पोलीस भरतीला. ओके मित्रांनो, 3,357 प्लस 93 असं टोटल मिळून 3,450 जागा होते. तर ही जे फॉर्म भरले होते ना लास्टला 866,509, तर अजून एक अर्धा पाऊन तास होतं. त्या अर्धा तासात आपण एक 500 फॉर्म फोकडूया. म्हणजे टोटल फॉर्म झाले 870,000 फॉर्म. ओके, तर यात डिवाईड केलं तर 3,450 डिवाईड केलं तर जवळपास एका जागेसाठी 252 उमेदवारांनी अर्ज केलेले आहे. लक्षात आले ना मित्रांनो, एका जागेसाठी 252 उमेदवार यांनी अर्ज केलेले आहे. आता 870,000 हे फॉर्म आले ना या एवढ्या मोठ्या संख्येमधनं एकाच 10 प्रमाणात म्हणजे जवळपास 34,000 ते 35,000 फॉर्म म्हणजे उमेदवार ग्राउंडसाठी क्वालिफाय होणार. म्हणजे लेखीमधनं एवढ्या मोठ्या संख्येमधनं जवळपास 34,000 ते 35,000 उमेदवारांना लेखीसाठी म्हणजे लेखी एक्झामनंतर ग्राउंडसाठी क्वालिफाय करतात मित्रांनो. सांगायचं एकच उद्देश की एका जागेसाठी 252 फॉर्म आलेले आहेत मित्रांनो. ओके, तर यावरून आपल्या लक्षात येतं की एक्झाम किती टफ आहे. तर मित्रांनो, रायटिंग एक्झाम फर्स्ट असल्यामुळे स्टडी वगैरे भरपूर करा मित्रांनो. कॉम्पिटिशन भरपूर जबरदस्त वाढलेलं आहे मित्रांनो. अशा प्रकारे मी वेळोवेळी तुम्हाला मेसेज देतच असतो पोलीस भरतीसाठी. त्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका. माझं चॅनलचं नाव आहे एम के ऑल न्यूज. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.